बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मनसे नेते अमित ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून नाशिक शहरात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. त्याच अनुषंगाने 28 डिसेंबर रोजी म्हाडा कॉलनी येथे नाशिक मनसे शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे यांच्या संपर्क कार्यालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्ताने व साई भंडाऱ्याच्या निमित्ताने मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित राहून साईंची आरती केली. त्यांचे म्हाडा कॉर्नर येथे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ज्ञानेश्वर बगडे यांनी अमित ठाकरेंचं स्वागत केले. खास करून अमित ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत कार्यक्रमस्थळी आले. यावेळी पुष्पगुच्छ व हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी नगरसेवक योगेश शेवरे, विजय अहिरे, माळी विभागाध्यक्ष योगेश बंटी लबडे, मिलिंद कांबळी, सुवर्णा मटाले, निर्मला पवार, कामिनी दोंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साई भंडाऱ्यानिमित्त म्हाडा परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश बागुल, नाशिक.